लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. भीषण स्फोटाने हादरला तासगाव तालुका. तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे पटवर्धन परिसरात डोंगर आहे. या डोंगरातील काही भाग सिद्धेवाडी येथील संभाजी चव्हाण यांनी घेतला आहे. या जमिनीवर सुमारे 8 महिन्यांपासून अवैधरित्या डोंगर ब्लास्टिंगचे काम सुरू होतं. ब्लास्ट करून सदर जमिनीचे सपाटीकरण करण्याचं काम सुरू केले होते. बोर ब्लास्टिंगच्या सहाय्याने डोंगरात 20 फुटी पारा मारत जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट करून उत्खनन केलं जात होतं. या स्फोटाच्या धनक्याने आजूबाजूच्या घरांना तडे जाणे, हादरे बसणे, विहिरीचं पाणी जाण्यासारख्या घटना घडल्या होत्या. या घटनांच्या तक्रारी ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार व शेतमालकास दिल्या होत्या. यानंतर 5 फुटी पारांद्वारे ब्लास्ट केला जात होता. शनिवारी रात्रीपासून पारा मारण्याचे काम सुरू होते, ते रविवार दुपारपर्यंत सुरूच होते. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तापलेल्या ड्रिलिंगच्या गाडीतला कॉम्प्रेसर गरम होऊन एका सिलेंडरसह डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात जिलेटिनच्या कांड्यांचाही स्फोट झाला. स्फोटामुळे दोन्हीही ड्रिलिंगचे ट्रकनी पेट घेत आग धुरांचे लोट सुरू झाले. या दोन्ही ट्रक जळून खाक झाले. दोन्ही ट्रक मध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. या स्फोटात त्या ठिकाणी असणारा कामगार प्रतीक मनमत स्वामी वय वर्ष 22 हा जागीच ठार झाला. त्याच्या मृतदेहाचे तुकडे परिसरात विखुरले होते तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. या स्फोटाची भीषणता इतकी होती परिसरातील 10 किलोमीटर पर्यंत असलेल्या घरांना धक्के जाणवले. बस्तवड्याच्या या भीषण स्फोटाची माहिती मिळताच सांगली येथील बॉम्बशोधक पथकाच्या टीमने श्वानासह घटनास्थळी येत तपास सुरू केला. स्फोटाने उडालेल्या विविध वस्तू व अन्य सामान त्यांनी तपासणीसाठी ताब्यात घेतलं. रात्री उशिरापर्यंत नमुने घेण्याचं काम सुरू होतं. महसूल प्रशासनाचं म्हणणं इतके महिने चाललेल्या कामाची आम्हाला कल्पनाच नव्हती. घटनास्थळावर महसूल प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितली की याबाबत आम्हाला कल्पना नव्हती. इतक्या महिन्यांपासून या ठिकाणी अवैध काम सुरू असताना प्रशासनाला याची कल्पना नव्हती की याकडे मुद्दाम होऊन कानाडोळा केला असा संशय आता निर्माण होतोय. मी दिलीपराव बाबा सावंत, बस्त राहणारा बस्तवडे. मी बस्तवडे गावचाच रहिवासी आहे आणि हे काम जवळजवळ आता एक वर्ष चालू आहे आणि बरेच दिवस आता हे असे मध्ये आधी सारखे आवाज होत असतात तर आज दिवस हे काम चालू आहे. बाकीचं म्हणजे आज एक मोठाच असा स्फोट झाला. 3 वाजून 12 मिनिटाला पहिल्यांदा आग लागलेली होती ट्रकला. दोन ट्रका होत्या, तो विजन ती विजवाय लागलेली. आणि परत 3 वाजून 18 मिनिटाला जो मोठा स्फोट झाला त्यात काय दोन ट्रकाच दिसणार परत जो खाक झाले. त्या माणसं किती होती त्या काय आपल्याला काय अंदाज नाही. पण इथं स्पॉटवर जेव्हा आम्ही आलो तेव्हा एक मयत गावला. तिथनं खाली एखादा पाय एखादं मुलकुट असं आपल्याला दिसण्यात आले. परत जेव्हा आम्ही स्पॉट लावलो इथं वर तेव्हा आपल्याला ना इथं दोन ट्रका जळलेल्या होत्या. सगळीकडे ही जात हादरा एवढा मोठा होता साहेब की कमीत कमी 8-10 गावात आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व IBS आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.